20 नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस महाराष्ट्राचा भाग्य ठरवणारा दिवस, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. 20 नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस महाराष्ट्राचं भाग्य ठरवणारा दिवस आहे. गेल्या 2-2.25 वर्षात या महाराष्ट्रात महायुतीने केलेलं काम आणि सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या जनतेसमोर आहेत. लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठांपर्यंत, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वजण सत्तेचे वाटेकरी आहेत. ही सत्ता सर्वसामान्य लोकांची आहे. या सत्तेमध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वाटेकरी बनून आम्ही या महाराष्ट्राला दाखवून दिलंय, महाराष्ट्र हे प्रगतीकडे चाललंय, महाराष्ट्र सर्व सुविधांमध्ये एक नंबर आहे, कल्याणकारी योजनांमध्ये नंबर एक आहे. याचा फलित येणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या मतदानाच्या लोकशाहीचा मोठा उत्सवात दिसेल. महाविकास आघाडीचं आणि सरकारच्या कामाचं मोजमाप नक्कीच होईल. कधी न झालेला विकास आम्ही केला याची पोचपावती या महाराष्ट्रात जनता दिल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचं सरकार पूर्ण बहुमताने या निवडणुकीत येईल. आम्ही टीम म्हणून काम करतोय, मी कॉमन मॅन म्हणून काम करतोय. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिक्यानं विजय होईल. विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा EVM चांगली असते, निवडणूक आयोग चांगलं असतं, न्यायालय चांगलं असतं, आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतात तेव्हा निवडणूक आयोग, EVM सगळं खराब असतं. हरियाणामध्ये जेव्हा काँग्रेस पुढे चालली होती तेव्हा पेढे आणि जिलेबी वाटत होते, लड्डू फुटत होते, आणि जसा त्यांचा निकाल लागला तेव्हा त्यांचे ढोल फुटले. मग EVM खराब झालं, निवडणूक आयोग खराब झाला, ही दोघांनी दुटप्पी भूमिका सारखं विरोधी पक्ष घेतोय हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. हा केविल म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. मजबूतीने, ताकदीने आणि विकासाच्या जोरावर आम्ही निवडणुकांना सामोरं जातोय. आणि हे या सत्तेमध्ये आणि म्हणून महाराष्ट्र हे प्रगतीकडे चाललं आहे. महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर एक, महाराष्ट्र पायाभूत सुविधामध्ये नंबर वन, महाराष्ट्र आणि नक्कीच याचे फलित जे आहे या येणाऱ्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा उत्सव म्हटलं तर वाटू शकणार नाही. आणि केलेल्या कामाची पोचपावती गेल्या 2-2.25 वर्षामधल्या आणि मागच्या 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकारचं काम नक्की याचं पोचपाव आणि 2-2.25 वर्षामध्ये एवढ्या किल्ल्यांच्या योजना, एवढ्या विकासाच्या योजना, कधी न झालेला विकास याची पोचपावती त्या महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही. आणि महायुतीचं सरकार पूर्ण बहुमताने या निवडणुकीमध्ये का कसं पाहता आम्ही टीम म्हणून काम करतोय. काम करणारं सरकार आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिकारी म्हणजे विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा EVM चांगली असते, निवडणूक आयोग चांगला असतो, न्यायालय चांगलं असतं, आणि जेव्हा त्यांचे विरोधात निकाल लागतात तेव्हा निवडणूक आयोग, EVM सगळं खराब असतं, वाईट असतं. हरियाणामध्ये जेव्हा काँग्रेस पुढे चालली त्यावेळेस खेडे वाटत होते, जिलेबे वाटत होते, लड्डू फुटत होते, ढोल मोडत वाजवत होते, तसं त्यांचा निकाल लागला मग EVM खराब झाला, मग निवडणूक आयोग खराब झाला. हे दोघी दुट्टपली भूमिका हे सारखं विरोधी पक्ष घेतोय, त्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे हा केविलवाला त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे. आणि विकास कामांच्या जोरावर आम्ही या निवडणुकीला सामोरे.